आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून अगर आम्हाला प्रत्येक सणासुदीमध्ये या जिहादी मानसिकतेचे जे मुसलमान आहेत ते अशा पद्धतीने सगळीकडे त्रास देण्याचा प्रकार त्यांचे वाढत चाललेले आहेत. आता इथे आमच्या ज्या हिंदू महिला आहेत त्यांनी आज संबंधित नावाचा कोण सिद्दीकी नावाचा हिरवा साप आहे त्याला काही महिन्या अगोदर या बिल्डिंगमध्ये तू स्लॉटर करू नकोस, कापाकापी करू नकोस अशा पद्धतीचं त्याला सांगितलं. आता त्याचा राग म्हणून त्यांनी त्यांना दिवा लावण्यामध्ये दिवाळीचा सण तुम्ही साजरा करायचा नाही, दिवे लावायचे नाही अशा पद्धतीचा तो त्यांच्यावर जबरदस्ती करत होता. मुळामध्ये हायकोर्टचा आपल्याकडे जजमेंट आहे की तुम्ही कुठल्याही सोसायटीमध्ये अशा पद्धतीचं स्लॉटर करू शकत नाही आणि तुम्हाला तुमच्या ईद आणि तुमचे बकरी ईद अगर व्यवस्थित तुम्हाला साजरा करायला दिले नाही तर तुम्ही आमच्या हिंदू सणांमध्ये अगर अडचण आणायला प्रयत्न करत असाल तर एक विष फक्त आठवणीत ठेवायला पाहिजे या जिहादी लोकांनी की ते मोजकेच आहेत, हाताच्या बोटा एवढेच आहेत आणि 90% ह्या देशामध्ये हिंदू राहतात. तुम्हाला कधी आम्ही पाया खालून चिरडून टाकू ना तुम्हालाही कळणार नाही. उगाच आमच्या समोर ही वळवळ करायची नाही. या पुढे अशा पद्धतीची मस्ती आणि हे हिरवे सापांची अशी वळवळ परत आमच्या इकडच्या हिंदू समाजाबरोबर कोणीही केली तर पुढची कुठलीही ईद व्यवस्थित शांततेत साजरी होऊन देणार नाही एवढं त्या हिरव्या सापांनी लक्षात ठेवावं.